इयत्ता दुसरी गणित पान क्रमांक 57। चला बाजारात जाऊया। आमच्या गावातील हे दुकान पहा, इथे स्वतःच्या हाताने वस्तू घेऊन वस्तूंची एकूण किंमत बाहेर पडण्याआधी पैशाच्या पेटीत जमा करायची असते। विद्यार्थी मित्र, तुमच्या लक्षात आलेच असेल, हे जे दुकान आहे या दुकानामध्ये विक्रेता त्या ठिकाणी उपलब्ध नाही, तरी ते आपल्याला स्वतःच्या हाताने वस्तू घ्यायची आहे आणि एकूण किंमत त्या वस्तूच्या खाली लेबल लावलेला आहे त्यावरून आपल्याला त्या ठिकाणी जमा करायचे आहे, पैशाच्या पेटीत आपल्याला ती जमा करायचे आहे। तिथे काय काय दिसते आपण बघूया। या दुकानामध्ये चेंडू आहेत पहा पहिल्या ओळीला, त्यानंतर बोवरा आहे, त्यानंतर बघा टेडी बिअर आहेत, त्यानंतर पेन्सिल आहे, वही आहे, पहिल्या लाईनला केळी आहे, प्रत्येकाची किंमत दिलेली आहे पहा। मोटरगाडी आहे, बाहुली आहे, कोडरबर आहे, चॉकलेट आहे, पर्स आहे, दूध आहे, तर प्रत्येकाची किंमत आपण बघूया। चेंडूची किंमत आहे पहा 25 रुपये, दिसते आपल्याला चेंडूची किंमत 25 आहे। बोहऱ्याची किंमत 10 रुपये आहे, टेडी बिअर 80 रुपये, एका पेन्सिलची किंमत 7 रुपये, एका वहीची किंमत 20 रुपये, केळी पहा 1 डझन रुपये 36 आणि एक केळी आहे 3 रुपये, पहा एक केळी 3 रुपये, तर एका डझनामध्ये 12 असतात, तर 12 36 म्हणजे 1 डझन 36 रुपये केळी आहे। त्यानंतर मोटरगाडीची किंमत आहे 60 रुपये, त्यानंतर बाहुलीची किंमत आहे 60 रुपये, कोडरबर 6 रुपये आहे पहा, चॉकलेट 1 रुपयाला आहे, एक छोटीशी पाऊच आहे पहा जो 10 रुपयाला आहे, त्यानंतर दुधाचा जो ग्लास आहे 1 ग्लास 15 रुपयाला आहे। अशा वस्तू आणि त्याच्या किमती आपण पाहिल्या आहेत, तर प्रत्यक्षाच्या खाली आपल्याला काय स्वाध्याय दिला तो सोडवायचा आहे। तर बघूया, जॉन नावाचा मुलगा आहे, त्याने काय काय वस्तू घेतल्या। जॉनने एक चेंडू आणि एक मोटार घेतली, तर त्याने एकूण किती रुपये पेटीत जमा केले, तर पहा आपल्याला पाहायचं आहे। तर चेंडूची किंमत किती आहे, चेंडूची किंमत आहे पहा 25 रुपये, आणि त्यानंतर मोटारीची किंमत किती आहे 60, तर आपल्याला दोन्हीची बेरीज करावी लागेल 60 आणि 25, तर बघा 60 आणि 25, 25 ही चेंडूची किंमत आहे। इथं आपण लिहूया मोटारीचे 60 आणि चेंडूची 25, बेरीज करूया, आपण बेरीज शिकलेली आहे। बघा 5 अशी 5, 6 आणि 2, 8 म्हणजे पहा, तर जॉनने किती रुपये जमा करायचे, तर 85 रुपये जमा करायचे आहेत, 85 रुपये। दुसरा प्रश्न बघा, सोनीने एक बाहुली आणि एक बोरा घेतला, तिने किती रुपये पेटीत जमा केले, तर बाहुलीची किंमत बघा किती आहे, बाहुलीची किंमत आहे 60 रुपये, इथे पहा 60, आणि त्यानंतर मी पण ते बाहुलीची किंमत लिहूया 60, बाहुलीची किंमत 60, त्यानंतर सोन्याने काय घेतलेलं आहे, एक भोवरा घेतलेला आहे, भोवऱ्याची किंमत आहे पहा 10 रुपये, आपण इथं 10 लिहिणार आहोत, 60 अधिक 10, 5 00 6 1 7, तर सोन्याने किती रुपये जमा केले, 70 रुपये जमा केलेत पहा, सोन्याने 70 जमा करावे लागतील। तिसरा प्रश्न आहे, देवांशने 2 केळी आणि 1 ग्लास दूध घेतले, त्याने किती रुपये पेटीत जमा केले, केळीची किंमत 1 आहे 6 रुपये आणि दुधाची 1 ग्लासची किंमत 15 आहे, म्हणजेच काय येईल 15 अधिक 6, बघा 15 अधिक 6 उत्तर आलं 21 रुपये। देवांशने 2 केळी, कारण 1 केळीची किंमत 3 रुपये, 2 केळीची 6 रुपये आणि 15 1 ग्लासची किंमत आहे, देवांशने 21 रुपये पेटीत जमा केले। शेवटचा प्रश्न आहे, परीने 1 वही आणि 2 पेन्सिले घेतल्या, तिने किती रुपये पेटीत जमा केले, बघा 1 वहीची किंमत आपल्याला दिसते 20 रुपये आहे, वहीची किंमत इथं लिहूया, 1 पेन्सिलची किंमत किती आहे 7 रुपये आहे, तर 2 वहीची किती होईल, 2 पेन्सिलची किंमत 14 रुपये, बेरीज करूया 4 4 2 1 3 34 रुपये, तर पहा परीने 1 वही आणि 2 पेन्सिले घेतल्या,
त्याने 34 रुपये पेटीत जमा केले। तू ठरव, तुला या दुकानातून काय काय विकत घ्यायला आवडेल, वस्तू घेतल्यावर तू किती रक्कम पेटीत जमा करशील। विद्यार्थी मित्र, आपण स्वतः ठरवायचं आहे की या दुकानातून तुम्हाला काय घ्यायला आवडेल, तू ठरवायचं आणि त्याची किंमत किती होईल आपण स्वतः काढायची आहे। याप्रमाणेच उदाहरणार्थ एक भोवरा कोणाला आवडेल, दोन बाहुल्या आवडतील, तर त्याची किंमत तुम्ही आत्ताप्रमाणे काढायची आहे। कोणाला दोन वया आवडतील, कोणाला एक बाहुली किंवा एक केळी किंवा एक डझन केळी, यानुसार तुम्ही ठरवायचं आहे। धन्यवाद।